मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज दिवाळी आहे आणि नवराष्ट्रासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी अतिशय खास व्यक्ती आज माझ्यासोबत आहेत, प्रशांतदादा दामले आणि स्पृहाताई जोशी आज माझ्यासोबत आहेत। दादा, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत। ताई, तुझंही खूप खूप स्वागत। आत्ता आपण पाहिलं की दादा, पहिला प्रश्न माझा तुझ्यासाठी आहे। एक फूड शो तू अँकर करायचास, म्हणजे आम्ही सारे खवय्ये, आणि त्याच्यातून एक वेगळीच ओळख तुझी बनली होती। आणि माझा पहिला प्रश्न तोच आहे की दिवाळी सुरू झाली तर तुला फराळामध्ये काय आवडतं? मुळात मला खायला आवडतं, आणि सगळ्यात आधी नवराष्ट्राच्या सर्व वाचकांना माझ्या मनापासून शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा। खात राहा आणि पचवत राहा असे माझी टॅगलाईन असते। आणि मुळात खायला सगळ्यांनाच आवडतं, पचवणं अवघड असतं, त्यामुळे पचनक्रिया उत्तम राहिली की खाणं आपोआप चांगलं राहतं। आणि आता दिवाळीमध्ये काय खायला आवडतं असा प्रश्न हा अवघड प्रश्न आहे। तेच फराळाचंच, म्हणजे फराळाचे इतके पदार्थ आहेत तर मुळात मला सगळेच खायला आवडतात, पण त्यातल्या त्यात जास्त काय, आता पूर्वीचे फराळची किंमत कमी झालेली आहे। पूर्वी फराळ म्हणजे फक्त दिवाळीलाच असायचा, आता 365 दिवस आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात। त्यामुळे तो त्याचं एक महत्त्व जे आहे किंवा कौतुक जे आहे, किंवा घरी आई चिवळा बनवायची तेव्हा बाजूला उभं राहायचो आम्ही, किंवा चकली घालायची तेव्हा बाजूला उभं राहायचो, लाडू वाळायची तेव्हा बाजूला उभं राहायचो, आता ते काहीच राहिलं नाही आहे। त्यामुळे त्यातली गंमत कमी झाली आहे, हा चिवळा आहे असं झालेलं आहे, पण खायला सगळंच आवडतं। काही तुला कुठला फराळ आवडतो खायला? मला सगळ्यात अनारसे आवडतात, म्हणजे मी खूप अनारसे खाऊ शकते। तो माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे। आणि शंकरपाळे, गोड शंकरपाळे, पण ते घरी केलेले, बाहेर ना आणलेले नाहीत। आणि दादा, दिवाळीची एखादी अशी आठवण, म्हणजे आठवणीतली दिवाळी आपण म्हणतो, एखादी असा सण कुठला होता? नाही, दिवाळीतली आठवण म्हणजे किंवा आठवणीतली दिवाळी, प्रत्येक दिवाळी ही आनंददायी असते। मुळात आनंद म्हणजेच दिवाळी आहे। आता वयाने मोठा झाल्यामुळे पूर्वी जो आनंद घ्यायचो किंवा लहानपणी जो आनंद घ्यायचो तो आता घेता येत नाही, आता आपल्याला बघावं लागतं फक्त किंवा बघायचं असतं। पण दिवाळीचं मुळात म्हणजे मला आठवणीतली दिवाळी, दिवाळी का आवडते असं जर विचारलं तर त्यावेळी सुट्टी मिळायची शाळेत। एक्झॅक्टली, मला पण दिवाळी सुट्टी मिळायची म्हणून दिवाळी जास्त आवडायची। हां, तर त्यामुळे ते सुट्टी मिळाली की बाकीचे सगळे उद्योग असायचे, एक काय तो फालतू काहीतरी होमवर्क द्यायचे शाळेतून। मला खूप आवडायचं वॅकेशन होमवर्क, मला अजिबात आवडायचं नाही अभ्यास, खूप आवडायचा। कारण आमच्या शाळेत दिवाळीच्या वहीची स्पर्धा असायची, त्या अभ्यासाच्या वहीची, आणि त्याच्यासाठी आम्ही खूप प्लॅनिंग करायचो की मग ती ग्रीटिंग कार्ड जमवायची, ते चमक्या मध्ये रंगीत पेन त्याची वेगळी खरेदी, खूप मजा यायची। तुम्ही गणित सोडवा, इतिहासाच्या सणावळ्या पाठ करून या, हे असले दिवाळीचे मग सुट्टी कशाला देता ना? पण थोडाच वेळ असायचा अभ्यास, आणि नंतर ते दिवाळीत ज्यांना बक्षिसं मिळायची, पहिले 3 नंबर त्यांना आमची शाळा एक असं गिफ्ट वाउचर तेव्हा द्यायची, आणि त्याची पुस्तकं आणायची गोष्टीची, सो तो सगळ्यात भारी आयटम होता। म्हणजेच तो अभ्यास नाही आहे, तो टाइमपास आहे। चांदण्या लावणे, चित्र काढणे, हा चांदण्या नंतर आधी अभ्यास करून मग लावायचा। दादा, ते तर ठीक आहे, तुझी कुठली आठवण आहे दिवाळीची? खूपच, म्हणजे मलाही दिवाळी सगळ्यात आवडतो वर्षातला सण। आम्ही सगळे एकत्र जमायचो, आमचं मोठं कुटुंब आहे, सगळी भावंड एकत्र जमायचे, आजी आजोबा आणि सगळे एकत्र एकत्र असायचो। आणि मला आठवतं म्हणजे की दुपारभर पत्ते 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 सगळेजण वाटेल ते खेळ शोधून शोध, बदामसा चॅलेंज, नॉट ॲट होम, आणि काहीही, म्हणजे न झोपता न हे कर, नवा व्यापार कितीतरी वेळ, पिकनिक नावाचा बोर्ड गेम होता, हे तर आता कोणी मला माहिती पण नाही खेळतं की नाही अजून या सगळ्या गोष्टी। आता मुळात दिवाळी, आधी जशी दिवाळी सेलिब्रेट व्हायची, आणि आता आता थोडा चेंज झालाय कल्चर, असं दिखावा झालाय। हां, एक्झॅक्टली, की माझे फटाके किती, मेरा फटाका 13 फटाकाचे बाळागायचे, हे असं काहीतरी झालं, किंवा माझा सगळ्यात वरती कोणाचं जाते उंच, हा हा विषय झालेला आहे। आपण दिवाळी म्हटलं तर आधी नवीन ड्रेस घ्यायचा, दिवाळीला नवीन ड्रेस भेटायचा, फटाके फटाके फोडायचे, फराळ खायचा, तर या सगळ्यांमधून दिवाळी म्हटलं तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय आवडायचं की बाबा मी पहिले फटाके फोडेल, मी फराळ करेल, काय? नाही, दिवाळी म्हटलं त्या म्हणजे माझ्या लहानपणी वर्षातून एक वेळाच कपडे घेतले जायचे, त्यामुळे कपड्यांचं एक आकर्षण असायचं, म्हणजे ठरलेलं असायचं वर्षातून दिवाळी म्हटलं की एकदा कपडे घ्यायचे। आता उठून कपडे घेतो आपण, त्यामुळे त्याचंही महत्त्व कमी झालेलं आहे। मग अशी फराळ सांगितलं त्यामुळे त्याचंही महत्त्व कमी झालेलं आहे। फटाके वाजवण्याच्या पलीकडे मी गेलेलो आहे, त्यामुळे आता मी बघतो आणि आनंद घेतो आणि आठवतो की आपण कसे फटाके वाजवले, आपण कसे फटाके सुकवले। पूर्वी असं एक म्हणजे आम्हाला लहानपणी सांगितलं जातं की फटाके उन्हात ठेवले की जास्त चांगले वाजतात। हां, त्यामुळे आम्ही येण्यासारखे ऊन आलं की आम्ही फटाके त्या उन्हात ठेवायचो, आणि हा रे
बहुतेक जास्त चांगली वाचतात सगळ्यात आपलं मनाचं समाधान आपण मेहनत केली आहे त्या अशा गोष्टी होत्या लहानपणी. नक्कीच ताई, ताई एक छानशी कविता तू आमच्या दर्शकांसाठी म्हणशील का? अरे बापरे, तू अचानक मला सांगितलंस, आत्ता अशी पटकन मला आठवत नाही आहे, पण माझ्या घरी घरी दिवा ते म्हणणार, ते नाही म्हणत, पण माझे खापर पणजोबा म्हणजे कवी माधव अनुज, आणि त्यांची एक कविता आहे जी आठवणीतल्या कविता नावाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. सो ती खूप जुनी कविता आहे आणि तेव्हा मला वाटतं सगळी म्हणजे त्यावेळची जी छोटी छोटी मुलं होती ती सगळे ही कविता नक्की म्हणत असतील त्यावेळेला. आली दीपवाळी गड्यानो आली दीपवाळी, रोज रोज शाळा पुरेती आला कंटाळा, लाडू करंजा शंकर पाळे खाऊ कडबोळी. आली दीपवाळी गड्यानो आली दीपवाळी. नक्कीच ताई, थँक्यू. आणि दादा शेवट तुझ्या गाण्यांनी एक छोटस गाणं दादा तुझ्या आवाजात एक छोट. अरे ही हिच्यावर नको, ही छान गायली कविता खरंच. ऐक माझं, किती किती मस्त कविता होती ती. नंतर मला नक्कीच खूप छान गप्पा आपल्या रंगल्या आहेत. प्रशांत दादा आणि ताई आज आपल्याला भेटले. ताई, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार, आणि तुम्हा दोघांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नवराष्ट्र नवभारतच्या सगळ्या प्रेक्षकांना, रसिकांना, श्रोत्यांना सुद्धा दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.